तर नमस्कार मंडळी, मी संतोष चंद्री, पुन्हा एकदा आपलं कॉप संतोष चंद्री यूट्यूब चॅनलमध्ये डेकन टू स्टार स्वागत करतो. सीन काय झालं, मी आता ना इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो, सॉरी टेलिग्राम स्क्रोल करत होतो, पण टेलिग्राम स्क्रोल करत असताना मला त्या ठिकाणी ना म्हणजे ना बरेचसे टेलिग्राम चॅनल होते, आता आपल्या चॅलेंजची एक्झाम आहे, तर बरेचसे लोक ना ते हे करताना दिसले की कोणी नोट्स देत आहे, कोणी काय देत आहे, कोणी आय एम पी प्रश्न वगैरे देत आहे, असं काही कार्यक्रम मला त्या ठिकाणी चालू दिसला. पंखा तू काय चालतो, असं बरासा कार्यक्रम मला त्या ठिकाणी चालू दिसला. तुम्हाला तुम्हाला एकच सांगणार आहे की आता आपली चॅलेंजची एक्झाम वगैरे आली आहे, आता उगाच ना आपल्याला टाईमपास करण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही आहे. आता आपण ठिकाणी काय केलं पाहिजे माहिती का, इज्जत आता मी तर म्हणतो तुम्हाला, तुम्ही बऱ्याच लोकांनी पुस्तकं वगैरे घेतलं असं, आता हे जे काही टेलिग्राम इंस्टाग्रामवाले आहेत ना, आता त्या ठिकाणी काय करतायत, त्या पुस्तकामधूनच नोट्स उचलतायत, आय एम पी प्रश्न बिश्न उचलतायत आणि ते तुम्हाला चिपकवतायत. तर भाई आता मग ते जिथून नोट्स वगैरे काढतायत ना, तर आपण डायरेक्ट तिथं पोचू ना, म्हणून आपण काय करायचं, पुस्तक वगैरे घेऊन टाकायचं आणि पुस्तक आपण पुस्तक वाचायचं, उगाच यांच्या नोट्स बिट्सचे नांद लागायचं नाही. आणि हे काय टेलिग्रामवरती इंस्टाग्रामवर तुम्हाला काय पूर्णच्या पूर्ण ते सिलेबस प्रोव्हाइड नाही करणार, हे फक्त थोडंफार देतील आणि त्यांच्याकडून मी काय सुटणार, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगतो, इज्जत देत आपण त्या ठिकाणी पुस्तक वगैरे घेऊन टाकू, पण पुस्तकामधून अभ्यास वगैरे चालू करा, उगाच हे काही यांच्या नादी लागू नका, म्हणून पुस्तक घ्या. आणि आता पुस्तक घेतल्यानंतर काय करा माहिती का, आता काही डिटेलमध्ये वाचण्यासाठी आपल्याकडे काही इतका वेळ उरलेला नाही आहे, म्हणून आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकामध्ये ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेत, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ना ते डायरेक्ट तोंडपाठ करून टाका, काय नाही जास्त नाही, किती आय थिंक 20-22 क्वेश्चन पेपर असतील आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुमचे काय 20 प्रश्न असतील. मी म्हणतो एक दोन दिवस जरी चांगल्यानं रट्टा मारला ना भाई पाठून जाता, मी तुम्हाला ते सांगतो, मागच्या वर्षी मी तेच केलं होतं, सध्या मी चालक पदा मी चालकमध्येच भरती, मी तेच केलं होतं, डायरेक्ट रट्टा मारला होता, बस भाई तेडा पाठून जातं, बस ते पाठ करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हे येतं काय हे असतात ते साईन नाही का, सिग्नल असतात ते साईन की इकडे वळायचं तर असं साईन येतं, साईन ते साईन असतात ते किती 40-50 काहीतरी साईन येतं वाटतं, ते साईन पाठ करून टाकायचे, त्याच्यानंतर आरटीओ नंबर असतात ते पाठ करून टाकायचे, त्याच्यानंतर नियम आहेत महत्वाचे पुस्तकामध्ये नियम दिले आहेत, किती 20-35 काहीतरी बस जास्तीत जास्त 30-40 ते नियम असतील, बस एवढे नियम, बस भाई तुम्हाला फक्त एवढे बस एवढंच पाठ करून टाकायचे. मी सांगतो तुम्ही जर एवढं पाठ केलं नाही, एवढं पाठ केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो तुमचा एक पण प्रश्न जाणार नाही, एक पण नाही डायरेक्ट, तुम्हाला खरं सांगतो बस एवढं करायचं, याच्या बाहेर काहीच नाही. काय करायचं, मागच्या वर्षी जे क्वेश्चन आहेत ते रट्टा मारायचे, जे काही नियम आहेत, जे कलम कुलम आहेत ते पाठ करायचे, जे काही चिन्ह आहेत चिन्ह पाठ करायचे, आणि आरटीओ क्रमांक ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता त्याच्या आसपासचे आरटीओ क्रमांक, आणि त्यातल्या त्यात तुमचा एसपी कुठला आहे तपास लावा, आणि तुमचा एसपी ज्या ठिकाणचा असेल ना त्याच्या आसपासचे बी जिल्हे, तो जिल्हा त्याच्या आसपासचे जिल्हे आरटीओ क्रमांक तेवढे ते पाठ करून टाका. कारण की सीन काय झालं होतं माझं मागच्या वेळेस, माझं आता नाशिक ग्रामीणला चालकचे मला 19 प्रश्न मला त्या ठिकाणी येत होते, फक्त एक प्रश्न मला त्या ठिकाणी येत नव्हता. सीन काय झाला होता, मी नाशिक ग्रामीणमध्ये येणारे जे वगैरे आरटे क्रमांक ते पाठ केले होते, नाशिक ग्रामीणच्या आजूबाजूचे नगर जळगाव धुळे बिळे हे सगळं काय पाठ केलं होतं, पण आम्हाला विचारलं होता नांदेडचा आरटो क्रमांक, सो मी नांदेडचा काय पाठ केला नव्हता. पण होतं काय माहिती का, जे आमचे पोलीस अधीक्षक साहेब होते शहाजी उमप साहेब हे नांदेडचे होते, मला आय थिंक MH 23 कसा काहीतरी होता तो विचारलेला होता, आमचे ते साहेब त्या ठिकाणी नांदेडचे होते, म्हणून मी त्या ठिकाणी नांदेड हे केलं होतं आणि माझं मी जे काय डोकं लावलं होतं बरोबर लागलं, म्हणून त्या ठिकाणी मला परफेक्ट मार्क भेटले. सो मी असेच मार्क बरोबर घेतले होते, मग असंच करा आणि टेलिग्रामवाली यांची काय नांदी लागू नका, पुस्तक वगैरे घ्या, अभ्यास करा, बस तुमचे या ठिकाणी 20-20 मार्क पक्के करा. मी म्हणतोय तुमचा एक पण मार्क नाही गेला पाहिजे, अरे एक पण नाही जर गेला ना भाई, तुम्ही जर तुमचा एक जरी मार्क जात असेल याचा अर्थ तुम्ही हाताने मार्क घालवतायत. चालकमध्ये हे जे काही 20 प्रश्न येतात टेक्निकलचे, बाई हातातले प्रश्न या ठिकाणी मार्क जातच नाही आणि जाऊ पण देऊ नका, बस एवढंच, बाकी भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.